उमर निकाल उठने असं म्हणणं पडलं का ते आम्ही तार जोडू देत नाही आणि तार जर जोडलं तर मग आम्ही तुम्ही नर्मदी मेले म्हणून सांगू नये का मला तर होती ते वाचली म्हणते गेली ती घेऊन चांगला विशेष लावून देऊ आपण आज हा कल आज तो नाही आएंगे पैसा काळजी हवे झालं असत काय झालं असतं रात्री त्यांना वारंवार सूचना दिल्या होत्या त्यांच्या घरावरून जे लाईन होती तिच्या रहिवासी लोक आहे आणि मजूर वर्ग आहे आज ते योगा कसा घडला का ते तार तुटला आणि तार तुटल्यामुळं काय झालं त्यांच्या घरातील वस्तू आहे टी व्ही आहे फॅन आहे बाकी इतर काही वस्तू आहे ते त्याच्या आर्थिक तसं नुकसान झालेलं आहे आणि आता एक चांगलं झालं का बा त्यांची जीवितहानी कोणत्याही प्रकारची झालेली नाही पण हे जे एम एस सीवाले जे आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा त्यांना कळविले का बा हे जे धोकेला आहे आणि आपल्याला तार काढावा लागते त्यांनी वारंवार सूचना देऊनही ऐकलं नाही आणि जवळपास तसा एखादा घरवाल्याचं 25-30 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे जवळपास सांगता येणार नाही तरी पण बरंचसं काही नुकसान झालेलं आहे आणि अशा लोकांना त्याच्यातून नेहमी सुविधा त्याला काही लाभ मिळून देण्यात यावा हां कारण आपण वारंवार सूचना देऊनही त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि ते जे आहे घटना दुर्दैवी घटना घडली अशी बरोबर आहे ना आज जर आपण जर तारा नाही काढले त्याने तर आपल्याला काही ना काही ठोस निर्णय घ्यावाच लागेल ग्रामपंचायत माध्यमातून आणि सर्व गावकऱ्याच्या वतीने जवळपास ही जे लाईन आहे मेन वस्तीतून आहे आणि जास्त व्होल्टेज असल्यामुळं केव्हा विपरीत घटना घडू शकते त्याच्यामुळं त्यांनी आपली जी लाईन आहे हे आपल्या गावाच्या बाहेरून जिकडून जे काही खाली जागा आहे तिकडून त्यांनी टाकली जर नाही टाकल्यास त्याच्यावर आम्हाला काहीतरी उपाय सुचवा वारंवार मेंबरशिपला तक्रार करून तरी त्यांनी याच्यावर काही लक्ष दिलं नाही आज दिनांक 27 सकाळी 10 ते 10:30 दरम्यान 10:15 दरम्यान तो वायर तुटला आणि बरेचशी जीवहानी वाचली आणि याकडे MSEB दुर्लक्ष करत आहे वारंवार तक्रार करून सुद्धा MSEB लक्ष देत नाही तरी यांनी जर आमच्या याच्या वायर काढला नाही
तर आम्ही रस्ता रोको करू। वारातून जिनं वायर तुटला होता, वायर लोकांनं जोडून दिला, त्याले काढा म्हणलं पण काढली नाही त्यांनी लई। आज नेमकं काय घडलं? आता काय घडलं ते पेटूनच राहिलं ना, आम्हाला ते वायर पाहिजेच नाही, आमच्या मौल्यातून पाहिजे नाही म्हणजे नाही पाहिजे, आम्हाला काढायचं आहे। जर वायर नाही काढलं तर तुम्ही काय करणार? आम्ही काहीतरी करू ना त्याच्यावर। सगळे बंद एका मेला असतं, आमचे लेकर बाय मेले असते, आम्ही काय घेतलं असतं? आम्ही दोन तीन डाव गेलो पण ते लोक ऐकले नाही ना, गेलो आम्ही तिथं। ठीक आहे, चालेल।